तर आपण आज बनवणार आहोत मस्त झणझणीत आणि तोंडाला चव आणणारी खोबऱ्याची चटणी. चला तर मग आता खोबऱ्याची चटणी करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे 25 ते 30 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पाव वाटी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि तिचे असे काप करून घेतलेले आहेत. व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत. 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्या टाकते आहे. त्यानंतर खोबऱ्याचे काप टाकते आणि त्यानंतर लसूण टाकते. जास्त लसूण नाही वापरायचं आपल्याला. 15 ते 20 पाकळ्या बसवतात आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि हे मी आता मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेते. मिक्सरला बारीक करताना आपल्याला ते खूप बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. मिक्सर चालू करायचं, बंद करायचं, परत चालू करायचं, परत बंद करायचं. या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित बारीक करायचं आहे, थोडं जाडसर. ही बघा, अशा प्रकारे आपली चटणी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. ती मी आता एका डब्यात काढून घेते. ही चटणी जवळजवळ 2 महिने व्यवस्थित राहते, खराब अजिबात होत नाही. आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हाही आपण ही बरोबर नेऊ शकतो, वेळेवर कामात येऊ शकते. तसेच ही वरण भाताबरोबरही तोंडी लावायला छान लागते. चला तर मग तुम्ही अशी झणझणीत खोबऱ्याची चटणी ट्राय करा आणि टेस्ट घ्या. रेसिपी जरूर ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशा नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.